आदरणीय अमिताभ बच्चन साहब, सचिनजी पेळगावकर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वरती गेलेला माईक पहिला खालती आणला, त्या उंचीवरून बोलायची आपल्याला सवय नाही. सगळे ऑन आहेत ना रे? खर तर अमेय आणि शालिनीने पहिले ते अमितजींकडे गेले, अमिताभजींकडे गेले आणि त्यांना सगळे ही गोष्ट सांगितली. मी आता तर ते सांगवतो आतमध्ये. आणि नंतर येऊन मला सांगितलं की असा असा एक कार्यक्रम आपण करायचं ठरवलंय. आणि त्यांनी मला सांगितलं, अमिताभजींनी हो म्हणून सांगितले. मी म्हटलं पक्षाचं नाव सांगितलंत ना. त्या कार्यक्रमाला मी येणार आहे सांगितलंय का? बोलले हो सांगितलं. म्हटलं मग मला तर यावंच लागेल. का उद्या जर समजा असं काही घडलं असतं आणि समजा अमिताभजी इथे आले असते तर ये कहा आ गए हम. माननीय बाळासाहेब ज्यावेळेला आजारी होते त्यावेळेला अमिताभजी ज्यावेळेला त्यांना बघायला आले त्यावेळेला माझी भेट झाली होती. त्या दिवशी सचिन तेंडुलकरची जी पार्टी झाली त्याच्यामध्ये पण अमिताभजी आणि त्यांचं भाषण झाल्यावर माझं भाषण होतं. काय कमाल आहे. आणि माझ्यासमोर अमिताभजी सचिन वगैरे असे या बाजूला उभे. आम्ही म्हटलं की हे सगळे पुरस्काराचे धनी, म्हटलं आम्ही सगळे तिरस्काराचे धनी. अमिताभजी आज या कार्यक्रमाला येत आहेत म्हटल्यानंतर मला अनेक पत्रकारांचे मला फोन आले. खरं की काय? माझ्या अनेक भाषणांमध्ये मी ही गोष्ट बोललो देखील आहे, सांगितली देखील आहे की गेल्या 100 वर्षामध्ये इतका महान मोठा अभिनेता या भारतामध्ये झाला नाही आणि परत होईल असं वाटत नाही. पर त्यावेळेला ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्यात वैयक्तिक स्वरूपाची कुठचीच गोष्ट नव्हती. माझं आजही ते मत आहे, मी त्या गोष्टीवरती आजही ठाम आहे. अमिताभ बच्चन साहेब हे भारताचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत, ते कुठच्याही एका राज्याचे ब्रँड अम्बॅसेडर नाहीत. अलाहाबाद मधला माणूस अमिताभजींवरती जेवढा प्रेम करतो तेवढाच महाराष्ट्रातला मराठी माणूस त्यांच्यावरती प्रेम करतो. हा देश ज्यांच्यावरती प्रेम करतो, उद्या लता दीदी आहेत, सचिन तेंडुलकर आहेत, अमिताभ बच्चन साहेब आहेत, ही परमेश्वरांनी पाठवलेली माणसं. आणि या असल्या छोट्या छोट्या उद्योगात आम्हाला राहू देत ना. आपण या देशाची बाउंड्री तोडून जगभर गेलेले ही सर्व लोक प्रत्येक माणूस आज अमिताभजींवरती प्रेम करतो. म्हणजे भाषेवरती कमांड कशी असावी हे यांच्याकडनं शिकावं. कौन बनेगा करोडपती ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ज्या प्रकारचं हिंदी मी ऐकत असतो ते नेहमी, उत्तम हिंदी जर कोणाकडनं ऐकायचं. मी याच्या अगोदर ऐकलं होतं वाजपेयीजींची, अमिताभजींचं की हिंदी कसं असावं, नाही तर आपलं हिंदी आपण आत्ता आया.
अगोदरचा नंतरचा कशाचा कशाला काही संबंध नाही, बोलत जायचं दे ठोकून. पण आज या कार्यक्रमाला अमिताभजी आवर्जून इथे आले. मी खास करून त्यांचे आभार मानतो. अमेय खोपकर छाननी यांनी जो विम्याचा कार्यक्रम जो हातामध्ये घेतलाय त्यांनाही मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. इतर गोष्टींवरती जरी मी ठाम असलो तरी ज्या काही गोष्टी होत्या त्याच्याबद्दल फक्त मी एकच सांगेन, झालं गेलं गंगेला मिळालं. ती गंगा देखील उत्तर प्रदेशमधनं वाहते, त्या गंगेवर देखील आमचं तितकंच प्रेम आहे. आणि अमिताभजी आणि सर्व इथे चित्रपटसृष्टीतले जितके काही लोक आलेले आहेत आणि आपला आशीर्वाद या सर्व लोकांच्या मागे आमच्या सगळ्यांच्या मागे असाच राहो एवढी एक प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमाला सगळेजण आलात याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.